हॅलो आणि नमस्कार ग्रोइंग मामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे तर दसऱ्याचा दिवस आहे तर मी रुद्रासाठी नाश्ता बनवते नाचणीचं जे डोसेसारखं केलेलं आहे त्याचबरोबर मी पुरणाचा स्वयंपाकही सुरू केलेला के पण नंतर मला क्लासला जायची गडबड होती म्हणून मी बाकीचं शूट नाही केलं पुराणाचा स्वयंपाक केला आणि संध्याकाळी आम्ही घटाची विसर्जन करण्यासाठी जाणार होतो त्यावेळेस रुद्र झोपला होता मी तयारी करत होते आणि माझं अर्ध आवरून झालं तितक्या रुद्रमध्येच उठला आणि मग तो रडायला लागला कारण की संध्याकाळचा झोप घेऊन उठलेला तर थोडा चिडचिड करतो तर मस्त गुलाबी रंगाची साडी नेसली आणि त्यानंतर मी इंस्टाग्रामवरून मागवलेल्या पिंक कलरच्या छान बांगड्यासुद्धा घातल्या तर आमच्या इथे फार कमी ऊन येतं तरीसुद्धा घटाची वाढ च खूप चांगली झाली होती असं म्हणता येईल चालला तू एकटा कुठं चालला पाय तुझे नाहीत ते तुझे घातलेले आहेत आजीचे ते राहू दे आता ऑक्टोबर महिना चालू झाला आहे तर प्रचंड गरमही व्हायला सुरुवात झालेली आहे त्यामुळं रुद्राला कुर्ता घातलेला आणि आधीच गरम होतं त्यामुळे तो आणखीन चिडचिड गरम होता पण जसंच आम्ही बाहेर निघालो फिरायला जायचो हे त्याला समजलं त्यावेळेस तो पुन्हा शांत झाला आणि फिरायचं म्हटल्यानंतर तो बऱ्याच दिवसांपासून तो म्हणजे त्याला सर्दी वगैरे खोकला येत होता तर फिरायला जायचं म्हटलं की त्याला तसंच आनंद होतो कारण बाहेर गेल्यानंतर मात्र रडत नाही पण घरामध्ये फार चिडचिड करतो तर इथे जवळच आमच्या इथे तलाव आहे तर तिथे आम्ही घटाचं विसर्जन करणार आहोत तर त्याआधी आज दसरा आहे तर गाड्यांची पूजा करायची राहिलेली तर रुद्र खाली राहत नव्हता रडत होता म्हणून मी त्याला घेतलं आणि प्रथमाने ताट धरलं होतं तसंच आम्ही गाड्यांची पूजा केली आणि त्याच्यानंतर मग पुढे घटाचं विसर्जन करण्यासाठी जाणार आहोत तर रुद्र रुद्रसोबत वीर जो आहे शौर्य तो मस्त त्याला मजा आवडत होती डान्स करत होता कारण की जवळच तलाव असल्यामुळे ना तिथे बाकीच्या ज्या देवीच्या मूर्तीचं विसर्जन होणार होतं त्याच्यामुळे वाजत गाजत सगळं चालू होतं त्यामुळे त्याच्या आवाजामध्ये हा डान्स करत होता आणि फिरायला जायचं म्हटल्यानंतर मुलांना तसे फार आवडतंच तर त्यामुळे तो तर खुशच होता आणि रुद्रही बाहेर आलो म्हटल्यानंतर थोडा वेळ शांत होता तर दसऱ्यांना सर्वांना दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा ॲक्च्युली हा ब्लॉग मी जेव्हा टाकते तेव्हा दसरा होऊन गेलेला असेल तरी बाहेर फटाक्यांचे पण आवाज येत ढोल तासून छान आवाज घ्यायचे ढोल्याला मस्त वाटत होतं तर चांदो मामा वगैरे टाकतोय आणि घरात मध्ये जर बाकीचे सगळे मेंबर जास्त आले तर त्याला तसा तसंही खुश होतोच आणि शांतपणे खेळायला लागतो त्यामुळं आज दुपारचं जेवण भरपूर आहे म्हणजे पोळ्यांचा स्वयंपाक केला होता त्यामुळे संध्याकाळचा जर स्वयंपाक करायचा नाही पण तर त्यामुळं आम्ही मस्त आरामात सगळं चाललं होतं आमचं फिरत चाललेलं तर वरती चांदोमामा वगैरे हे सगळं दिसत त्यामुळं तो तर मग शांतच झालेला आणि घाटाचं विसर्जन करण्यासाठी आम्ही जेव्हा स्थलाचे पोहोचलो तिथं भरपूर लोक होते आणि बऱ्याच लोकांनी तिथं विसर्जन ऑलरेडी केलेलं होतं तर त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून पाणीपुरी खाल्ली वर थोडीशी शेव खाल्ली पण तो छान खुश होता कारण की बाहेर छान आवाज येत होता वाजवण्याचा वगैरे तर याच्या या ब्लॉगमध्ये एवढंच भेटवना पण ब्लॉगमध्ये बाय बाय 何 <music>